वेळ पाहणे भाग एक रीडिंग अ क्लॉक पार्ट वन आज आपण शिकूया घड्याळ्यातील तास काटा कसा वाचतात आणि घड्याळ्यातील मिनिट काटा कसा वस्तत. नमस्कार सर अरे आणि वंदना आत या सांगा काय काम आहे तुमचं सर यावेळी आपल्या शाळेची पिकनिक मनोरंजन पार्कला चाललीये ना हो तर सर माझ्या वडिलां हे जाणून घ्यायचे आहे की त्या दिवशीचे आपले टाइम टेबल काय असेल म्हणजे शाळेतून बस किती वाजता निघेल मनोरंजन पार्कला किती वाजता पोहोचेल आपण दुपारचं जेवण किती वाजता करू आणि परत किती वाजता स्नेहा मला कळलं मी देखील विद्यार्थ्यांसाठी टाइमटेबलची कॉपी प्रिंट केली आहे तुम्ही दोघीही एक एक घ्या ठीक आहे सर आम्ही निघतो सर तुम्ही ही दोन खराब घड्याळे तुमच्या टेबलवर का ठेवली आहेत <laughs> नाही नेहा ही घड्याळं खराब नाही आहेत ही दोन्ही घड्याळं व्यवस्थित आहेत नाही सर बघा ना या सर्व घड्याळ्यामध्ये एकच काटा आहे हो नेहा सर्व घड्याळमध्ये एकच काटा आहे परंतु दोन्ही घड्याळे व्यवस्थित आहेत बघ ह्या घड्यामध्ये फक्त तास काटाय आणि ह्या घड्यात फक्त मिनिट काटाय आणि ह्या घड्यामध्ये वरती ही जी बटणं आहेत त्यांनी हे काटे फिरवून वेळ सेट करता येते तर मग दोन्ही घड्याळे योग्य वेळ दाखवत आहेत का हो ही घड्याळे योग्य वेळ दाखवत आहेत सांगा ह्या घड्याळ्यांप्रमाणे किती वाजले आहेत ते मी माझ्या घड्याळशी जुळवून सांगतो की हे बरोबर आहे की नाही पण सर आम्हाला घड्याळ वाचता येत नाही का अजून तुमच्या वर्गात घड्याळ वाचायला शिकवलं नाही का नाही सर काही हरकत नाही मी शिकवतो घड्याळ वाचणे अगदी सोपे असते ठीक आहे सर शिकवा खूप मजा येईल हे बघा सर्वात आधी आपण तासकाटा वाचायला शिकूयात वंदना तू सांग आता तास काटा कोणत्या नंबरवर आहे सर तास काटा तासाच्या घड्याळात आहे का हो सर तर मग तास काटा आता नऊवर आहे याचा अर्थ आत्ता नऊ वाजले आहेत सर जर दहा वाजले असते तर तर मग तासकाटा दहावर असला असता म्हणजे हा तासकाटा ज्या नंबरवर असेल तितके वाजलेले असतात का हो मग तर खूपच सोपं आहे हो सोपंच असतं आता तुम्ही या बटनाच्या मदतीने तासकाट्याला ह्या नंबरवर आणा जिथे तो तेव्हा असेल जेव्हा दोन वाजले असतील ठीक आहे सर प्रयत्न करते न, आता दहावर काटा आहे आता अकरावर आला म्हणजे अकरा वाजले आहेत आता बारा वाजले आहेत आता एक वर आहे म्हणजे एक वाजला आहे आता आला हा दोन वर सर हा दोन वर जेव्हा असेल तेव्हा दोन वाजले असतील शब्बास वंदना बघ बग, घड्याळ बघणे किंवा घड्याळ वाचणे सोपे असते ना हो सर पण हा मिनिट काटा कसा वाचायचा हे खूप सोपंय मिनिटाच्या काट्याचं नेहा वाचेल लक्ष देऊन ऐक नेहा घड्याळात एक पासून बारापर्यंत नंबर असतात प्रत्येक नंबरच्या मधलं अंतर असतं पाच मिनिटं जेव्हा मिनिट काटा एकवर असतो तेव्हा असं म्हणतात की पाच मिनिटं झाली अगदी अशाच प्रकारे दोनवर काटा आला की कळतं की दहा मिनिटं झाली म्हणजेच ज्या नंबरवर मिनिट काटा असेल त्या नंबराला पाच नि तुम्हाला किती मिनटं झाली आहेत हे अगदी सहज कळू शकतं समजलं का नेहा हो सर प्रयत्न करते ठीक आहे मग सांग मिनिट काटा आता कोणत्या नंबरवर सर आता हा वर आहे आता सांग की किती मिनिटं झाली आहेत ते सर एक वर काटा असेल तर पाच मिनिटे दोनवर काटा असेल तर दहा मिनिटे तीनवर काटा असेल तर पंधरा मिनिटे होतील बरोबर आहे नेहा फक्त पाचाने गुणत जायचे म्हणजे मिनिट कळत जातील चार वर काटा आल्यावर मिनिटे पाच वर काटा आल्यावर पंचवीस मिनिटे आणि सहावर काटा असेल तर तीस मिनिटे होतील सर आता या घड्याळाप्रमाणे तीस मिनिटे झाली आहेत अगदी बरोबर नेहा आता ह्या बटनाच्या मदतीनं ह्या काट्याला त्या नंबरवर घेऊन जा जेव्हा साठ मिनिटं झाली असतील सर एका नंबरापासून दुसऱ्या नंबरच्या मध्ये पाच मिनिटे होतात आता सहा वर काटा आहे तर तीस मिनिटे झाली आहेत याचा अर्थ सात वर मिनिट काटा असेल तर पस्तीस मिनिटे होतील आठ वर काटा आल्यावर चाळीस मिनिटे होतील नऊ वर पंचेचाळीस मिनिटे दहा वर काटा आल्यावर पन्नास मिनिटे अकरावर पंचावन्न मिनिटे आणि बारावर साठ मिनटे होतील सर बारा मिनिटावर काटा आल्यावर साठ मिनटे होतील अगदी बरोबर नेहा आता तुम्ही तास काटा आणि मिनिट काटा वेगवेगळे वाचायला शिकला आहात आता मी तुम्हाला एक एक पत्रक देतो तर मी तुम्हाला जे टेबल दिले आहे त्यात लिहिलेल्या ले वेळेला ह्या पत्रकामध्ये असलेल्या घड्याळ्यात ड्रॉ करा आता तुम्ही हे भरून माझ्याकडे आणाल तेव्हा आपण दोन्ही काट्यांना एकत्रितपणे लिहायला शिकूयात ठीक आहे सर आता आम्ही आज तुम्ही जाणलेत की तास काटा ज्या नंबरवर असतो त्यावेळी तितकेच तास झालेले असतात आणि मिनिट काटा ज्या नंबरवर असतो त्याला पाच ने गुंडल्यावर जो नंबर येतो त्यावेळी तितकीच मिनटे झालेली असतात